वेलकम टू द सपना झुमस्किंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण इयत्ता तपासणी परिसर अभ्यासचा घटक चाचणी दोन चा पेपर पाहणार आहोत वीस गुणांचा पेपर आहे सराव करा पेपरच्या मदतीने तुम्ही ओके बघा प्रश्न एक अ खालील वाक्यात रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी आहे वाहतुकीच्या कोंडीमुळे टिंबटिंब प्रदूषणाची समस्या निर्माण होते जल प्रदूषण वायू प्रदूषण मृदा प्रदूषण याचं उत्तर काय येणार बघा वायू प्रदूषण वाहतुकीमध्ये गाड्यांमधून धूर निघतो आणि धुरामुळे हवेचं प्रदूषण जास्त होतं दुष्काळ ही टिंबटिंब आपत्ती आहे ओके मानवनिर्मित नैसर्गिक की सामाजिक तर दुष्काळ हा नैसर्गिक आहे कारण पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ होतो दुष्काळाचे दोन प्रकारे असतात ओला दुष्काळ किंवा सुखा दुष्काळ पाऊस नाही पडला तर सुका दुष्काळ पाऊस जास्त पडला तर ओला दुष्काळ कारण दोन्ही परिस्थितीमध्ये शेती खराब होते तिसरा प्रश्न हा वस्त्र निर्मिती उद्योगातील महत्वाचा कच्चा माल होय ओके कापूस पाणी रंग तर बघा वस्त्र निर्मितीतला कच्चा माल कोण असतो तर कापूस असतो ओके तर कापूस हा कापसाशिवाय वस्त्र तयार होत नाही म्हणून कापूस हा कच्चा माल आहे ओके आता नावे लिहा कोणतेही दो? दोन दोन गुणांसाठी चादरीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणतं असणार आहे त्याचं नाव लिहायचं आहे दृकश्राव माध्यम असलेले साधन ओके आणि मसाल्याचा पदार्थ मसाल्याचा कोणताही एक पदार्थ आपण लिहू शकतो चला पुढचा प्रश्न प्रश्न दोन अ तीन गुणांसाठी आहे वाक्यात उत्तरे लिहा तीन प्रश्न तिघांचे लिहायचे आपल्याला उत्तर आणि एक एक गुण एकेका एक प्रश्नासाठी आहे संदेशवहन म्हणजे काय उन्हाळ्यात आपण कोणते कपडे वापरतो आणि कार्बोदके कशाला म्हणतात ओके चला आता पुढचा प्रश्न प्रश्न ब काय आहे बघा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही दोन आणि चार गुणांसाठी आहे म्हणजे दोन प्रश्नांची उत्तरं लिहायचे आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत हवा प्रदूषणाची दोन कारणे लिहा तंतुमय पदार्थांचे स्त्रोत लिहा चला आता पान दोन वरती जाऊ पुढचे प्रश्न बघायला आपण आणि तिसरा प्रश्न काय बघायतला अन्न कोणत्या पद्धतीने टिकवले जाते ओके तर या तिघांपैकी आपल्याला दोन प्रश्न लिहायचे आता परिसर भाग दोनचा पेपर आपला ओके तर रिकाम्या जागी भरा तीन गुणांसाठी आहे चिंपांजीसारखे वानर किंवा बिया कट कत... किंवा कठीण कवचाची फळे फोडण्यासाठी टिंबटिंब ओके आता टिंबटिंब हा हत्तीच्या पूर्वज आकाराने प्रचंड होता आणि पसरट पातीची कुराड म्हणजे टिंबटिंब होय ओके आता चला पुढचा प्रश्न बघू ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा कोणते पाळीव प्राणी माणसाच्या उपयोगी असतात दुसरा प्रश्न अश्मयुगाच्या काळाचे कोणते तीन कालखंड पाडले जातात ओके आता त्याच्यानंतर प्रश्न दोन मधला अ थोडक्यात उत्तरे लिहा फक्त एक दोन प्रश्न आहेत त्यातले एक लिहायचे दोन गुणांसाठीचा सा प्रश्न शक्ती मान, मानवाने तंबू का उभे केले त्याच्यानंतर समूहातील स्त्री पुरुषातून कारागीर कसे तयार झाले आता शेवटचा प्रश्न ब प्रश्न ओके पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रांमध्ये दगडाचा वापर केला जातो एका गुणासाठी आहे पिठाची गिरणीमध्ये वापर केला जातो मिक्सरमध्ये केला जातो की मसाला कांडवयंत्रामध्ये केला जातो तर याचं उत्तर काय माहिती ना पिठाच्या गिरणीमध्ये दगडाचा वापर केला जातो पिठाच्या गिरणीमध्ये आतमध्ये दगडाची जाती असतात उभे मांडलेली असतात आणि त्याच्यातून धान्य गेल्यावर त्याचं पीठ होत असतं तर मित्रांनो ही प्रश्नपत्रिका सोडवा आणि जर तुम्हाला काही अडत असेल काही तुम्हाला विषय कोणता अवघड जात असेल कोणत्या काही संकल्पना समजत नसेल मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद